ओम साईराम, गणेश मित्र मंडळ मराठेपाडा आयोजित मराठेपाडाचे श्रीक्षेत्र शिर्डी साई पालखी पदयात्री सोहळा 5 वर्षापासून सुरू असलेला साई पालखी सोहळ्याचे आयोजक शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी महाराज मंदिराची निर्मिती करणारे राजूभाऊ चौधरी, त्यांचे सर्व सहकारी, साई पूजा आरती करून सर्व आलेल्या मान्यवरांचा शाल ट्रॉफी देऊन सन्मान सत्कार करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांना दप्तर वाटप कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवर म्हणून ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती वैशालीताई चंदे, शिवसेना गटनेते रविकांजी पाटील, शिवसेना तालुका सचिव राजेंद्र काबाडी, कवाड जिल्हा परिषद गटाचे सचिव सचिनजी भोईर, पंचायत समिती माजी सदस्य विकास जाधव, नामदेवजी पवार, विष्णूजी भोईर व इतर सर्व मान्यवर, राजूभाऊंचे नातेवाईक, मित्रमंडळी, हितचिंतक, महिलावर्ग, युवक या सर्वांच्या उपस्थितीत साई पालखी वाजत गाजत फटाके वाजवत साई नामाचा गजर करत शिर्डी येथे प्रस्थान केले. आता जे जागा
मी थोडक्यात आजच्या पूर्ण दिवसाची रूपरेषा तुमच्यापर्यंत सादर करते. थोड्या वेळापूर्वी मगाशी साईबाबांची वाटप करण्यात येणार आहे. दर्शन घ्यायचे परंतु जरा लवकर दर्शन घ्यायचे, थोडा उशीर झाले. सर्व मित्र परिवाराचे काय होते, सर्व मंडळाचे सदस्यांना विनंती, सर्वांनी जोडलं कार्य होतं, म्हणजे एक निष्ठा कशी असावी. सदस्य अभिवंदी त्यांना विनंती करूया, त्यांनी स्वागत आणि सत्कार करायचे. सरपंच यांना विनंती करतो, त्यांनी त्यांचे स्वागत आणि सत्कार करायचे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे, जोरदार टाळ्या वाजवायचे. सर्वांनी हस्ते गावडे साहेब यांचं स्वागत आणि सत्कार करायचे. कोशिंबा गावचे धनश्री कंट्रक्शनचे सर्वे सर्वा आणि आमच्या आपल्याला एक राजूभाऊंचे कट्टर समर्थक आणि आसनोली ग्रामपंचायतचे उपसरपंच मान्य श्री अशोक मामा भुईर यांना विनंती की त्यांनी पुढे येऊन पंडावडोली गावचे त्यांना विनंती की त्यांनी पुढे यायचे. वस्तू स्वरूपात दान स्वरूपात काही ना काही देत असतात. मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून त्यानंतर दाभिरी गावचे पोलीस पाटील मान्य कट्टर निष्ठावंत शिवसैनिक सम्राट बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी साजरा करणारे एक मार्गदर्शक लाभणारे आमचे सोमनाथ दादा पाटील शिवसेना शाखा प्रमुख आणि कट्टर शिवसेना. त्यानंतर साईबाबाच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन खूप मार्गदर्शन संभाजी दादा पाटील यांना उगवते तारे राजूभाऊ चौधरी यांना विनंती करतोय त्यांच्या. त्यानंतर दाभिरी गाव स्वागत सत्कार करत आहोत, त्यांनी पुढे येऊन आपलं स्वागत आणि सत्कार स्वीकारायचे. स्वागत आणि सत्कार करायचे. खऱ्या अर्थाने केर ग्रुपचे त्यानंतर काय स्वागत आणि सत्कार करायचे. कारण लहान मुलांच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे पालखी सह पदयात्रा सोहळा 2001 पालखी सह पदयात्रा सोहळा आई बाबांची महाआरती झाली. त्यानंतर माध्यमातून केली जाते स्वतःही या सण चालू आहे अशा स्वागत आणि सत्कार होते. मी जवळजवळ गेले कारण गुढीपाडवा ते रामनवमी श्री क्षेत्र वज्रेश्वरी ते श्री क्षेत्र शिर्डी पालखी पदयात्रा सोहळ्याचं आयोजन करणाऱ्या श्री साई भद्राई सेवा मंडळाच्या कार्याध्यक्षपदी मी कार्यरत आहे. आज त्या पालखी पदयात्रा सोहळ्याच्या जवळजवळ 10 ते 15 पालखी पदयात्रा सोहळे विविध भागातून विविध तालुक्यातून निघत असतात. ही फार मोठं यश निश्चितच आम्ही श्री साई वज्रे सेवा मंडळाच्या या वज्रेश्वरी पालखी पदयात्रा सोहळ्याचं मानतोय बसतोय आणि त्याच्या जीवनामध्ये काहीतरी बदल झाला असं त्याला जाणवतंय. आणि अशा या मराडेपाडा पाहायला गेलो तर आज ही भिवंडी तालुक्यामध्ये बहुतांशी लोक असतील की मराडेपाडा म्हटल्यानंतर तो कुठे आला, तो कुठे आहे असं विचारलं जात आहे. बरीचशी मंडळी अशी आहेत की आजपर्यंत या कोशिंबा हिवाळी एवढं गाव माहिती आहे परंतु मराडेपाडा हा फक्त पाडा या शब्दामुळे फक्त मराडेपाडा असं म्हटलं जाईल. परंतु ज्यावेळेला या मराडेपाड्यामध्ये जो जो पहिल्यांदा प्रवेश करेल तो म्हणेल की या
मराठी पाड्यामधला पाडा हा शब्द काढला गेला पाहिजे आणि गावाचं स्वरूप किंवा गावाचा शब्द त्याला कसं लागेल याकडे लक्ष दिलं पाहिजे. अशा पद्धतीचा एक गाव सदृश असलेला हा मराठेपाडा. या मराठेपाड्याला संपूर्णपणे नंदनवन कसं करता येईल, या मराठेपाड्यातील अगदी बालपण मध्ये असणारे, तरुणपणामध्ये असणारे आणि वयोवृद्ध असणारे यांना मला काय काय देता येईल, हे शासनाच्या माध्यमातून असेल, माझ्या स्वतःच्या कमाईमधून असेल, ते देण्याकरता मी या गणरायाच्या चरणी नतमस्तक होतोय. मी विविध धार्मिक वातावरणामध्ये वावरतोय आणि त्यांच्याकडे प्रार्थना करतोय की या माझ्या मराठेपाड्याचं नंदनवन झालं पाहिजे, विकास झाला पाहिजे. आणि ज्यावेळेला ऊर्जा त्यांच्यामध्ये निर्माण होते त्यावेळेला निश्चितच आपण सर्व मराठेपाड्यातील घराघरातील सर्व वयोवृद्ध नागरिकांचं त्यांच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात तो आहे, म्हणूनच ते शक्य होतंय. आणि अशा या मराठेपाड्यामधून सबका मालिक एक या नजरेने आपण ज्यांच्याकडे पाहतोय आणि ज्यांच्या समोर नतमस्तक होतोय ते शिर्डी निवासी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री साईनाथ महाराज या साईनाथांच्या चरणी या मराठेपाड्यातील या पंचक्रोशीतील जे जे साईभक्त आहेत या पालखीच्या माध्यमातून आले पाहिजेत. आणि म्हणून गेल्या 5 वर्षापासून अर्थात हे 5वं वर्ष त्यांनी पालखी पदयात्रा सोहळा या ठिकाणाहून सुरू केला. त्याला प्रतिसाद अगदी चांगल्या प्रकारे लाभत चाललेला आहे की या ठिकाणी आपण आम्हाला निमंत्रित करतायत, आम्ही सर्वजण या ठिकाणी येतोय. इथे येण्यापाठीमागचा एक भाव असा आहे की किमान गणरायाचं दर्शन होईल त्यानिमित्ताने या पालखीसमोर आम्ही नतमस्तक होऊ आणि या पालखीसोबत जे पदयात्री म्हणून जे सहभागी होतात त्यांना आम्ही शुभेच्छा देऊ की ज्याच्याकडे निशाण आहे त्या निशाण घेणाऱ्या पदयात्री सोबत त्या पदयात्रींनी चालायचं असतोय, त्या निशाणाच्या पुढे 5 पावलंही त्यांनी पुढे जायचं नसतोय. श्री साईनाथांचं ज्यावेळेला आपण दर्शन घ्याल त्यावेळेला निश्चितच या ठिकाणी साईनाथांच्या नजरेतून प्रकाशकिरण या मराठेपाड्यावर पडतील. कारण की हे मराठेपाडा की या पाड्यावर या ठिकाणी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज श्रीमंत शिवछत्रपती शिवरायांचं मंदिर साकारतंय आणि ज्यावेळेला हे मंदिर उभं राहील त्यावेळेला निश्चितच महाराष्ट्राच्या पलीकडील लोकही स्पेशली या ठिकाणी हे मंदिर पाहायला येतील असं हे मराठेपाडा गाव पूर्णपणे सुख समृद्धी आणि निरोगी असं राहो असे श्री गणरायाच्या चरणी श्री साई चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी आपण मला बोलवलं माझा सन्मान मनापासून धन्यवाद देतोय आणि या ठिकाणी थांबतोय. जय साईराम. विनंती करतोय की त्यांनी या पालखी सोहळ्याबद्दल आपलं मनोगत व्यक्त करायचं. या पदयात्रेचं आयोजन करत आहेत पण त्याच्यापूर्वी आम्ही टहारपूर येतनं गेल्या 15 वर्षापासून आम्ही त्या पदयात्रेमध्ये सहभागी असतो. या पदयात्रेचं आयोजन करण्याचं एकच हेतू असतं की समाजामध्ये सध्या जी भावभक्ती जी आहे हळूहळू कुठेतरी कमी होत चालली त्याचं विसर न पडता आपल्या गावातले धार्मिक असे हे जे संस्कृतीचे जे कार्यक्रम आहेत जे पालखीचे आयोजन वगैरे आहेत हे चालू राहावे जेणेकरून आपले जे हिंदू धर्म संस्कृती आहे ती जिवंती राहावी. आजच्या ह्या परिस्थितीमध्ये आज जो तो आपल्या हा पोटा पाण्याचा विचार करतो आणि खूप कामाच्या गडबडीमध्ये खूप बिझी झालेला आहे. सकाळपासून ते रात्री 10 ते 12 वाजता काही लोक घरी येतात परंतु इथे या पालखीमध्ये जे माझे पदयात्रेचे सहभागी झालेले आहेत ते कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आपल्या भक्तीपायी आपल्या श्रद्धेपायी ते पदयात्रेमध्ये सहभागी होतात आणि 5 ते 6 दिवस ते या पदयात्रेमध्ये चालून शिर्डी साईबाबांचे दर्शन घेतात. खरोखर मी या सर्व साई भाई भाविक
भाविकांचे भक्तांचे या पदयात्रेंचे मी मनापासून आभार मानतो. सर्वप्रथम मी त्या सर्वांचे आपल्या मंडळातर्फे उपस्थित मान्यवरांतर्फे मी त्यांना सगळ्यांना त्यांचं टाळ वाजवून आपण आभार व्यक्त करतो. आज इथनं आम्ही जवळपास 50 ते 60 जण पदयात्री या पालखी सोहळ्यामध्ये असणार आहेत. उद्या जवळपास 100 ते 125 पदयात्री यामध्ये सामील होणार आहेत. एवढी लोक आज आपले या सध्येपाई आणि साईबाबांच्या असलेली श्रद्धा ते आप या पदयात्री पालखी सोहळ्यातून ते दाखवत आहेत आपली श्रद्धा. त्यानंतर आज उपस्थित झाले सर्व मान्यवरांनी खूप वेळ दिला. त्या मान्यवरांचं मी श्री गणेश मित्र मंडळातर्फे सर्वांचे आभार मानतो. आणि थोड्याच वेळात आता आपल्या पालखी सोहळ्याला प्रस्थान होणार आहे. त्यासाठी प्रत्येक मान्यवरांनी 2-2 मिनिट 5-5 पावले चालून मराडे पाड्याची पालखी निघाली निघाली ती पायी पायी. मराडे पाड्याची पालखी निघाली निघाली ती पायी पायी. निघाली ती पायी पायी ना त्यातह बसला शिर्डीचा साई. निघाली ती पायी पायी ना त्यातह बसला शिर्डीचा साई. खांदा लाविला राजभाऊ अध्यक्षांनी. राजभाऊ अध्यक्षांनी राजभाऊ अध्यक्षांनी. पालखी उतलाचा मान पुरा केला साऱ्या गावाच्या समक्षांनी. गावाच्या समक्षांनी साऱ्या गावाच्या समक्षांनी. मार्गशीर्ष महिन्याच्या दिवसाला पालखी निघाली ती घाई घाई. निघाली ती घाई घाई न त्यात बसला शिर्डीचा साई.